बदलते हवामान तसेच मागील काही दिवसांपासून बाजार समित्या बंदचा फटका कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बसला असून येवला तालुक्यातील नगरसूल गावातील कांदा उत्पादक शेतकरी संजय गंडाळ यांचा कांदा खराब होत असल्यानं कांदा जनावरांना खायला देण्याची वेळ आली आहे. कांद्याला भाव मिळेल या आशेनं शेतकऱ्यांनी कांदा साठवला होता. मात्र साठवलेला कांदा मोठ्या प्रमाणात खराब झाल्यानं अक्षरशः कांदा वाळवण्याची देखील वेळ या शेतकऱ्यांवर आली असून खराब झालेला कांदा अक्षरशः जनावरांना खाऊ घातला आहे. त्यामुळे हा कांदा उत्पादक शेतकरी मोठ्या अडचणीत सापडलाय. एप्रिल ते मे महिन्यापासून आम्ही हा कांदा काढून चाळीमध्ये साठवला होता. 2 पैसे भेटेल या हिशोबाने आम्ही हा कांदा पूर्ण साठवणूक केला. परंतु जे ढगा वातावरण सततचं आणि पाऊस पडला होता, अवकाळी पावसामुळे हा कांदा लवकरात लवकर खराब झाला. आणि खराब झाल्यामुळे आम्ही आता तो कांदा सुकवण्यासाठी बाहेर काढला होता. त्याच्यातून प्रतवारी केली चांगला, परंतु त्याच्यामध्ये चांगला कांदाच शिल्लक राहिलेला नाही. आणि त्यातले त्यात आत्ता सरकारने जे निर्यात शुल्क वाढवलं 40%, त्यामुळे जे कांद्याचे भाव पडले, जे 2 रुपये शेतकऱ्याला भेटणार होते ते सुद्धा आता भेटत नाही. आणि नाफेडनी खरेदी चालू केली कागदावरच आहे परंतु ही खरेदी, कारण एकही शेतकऱ्याचा कांदा इथं गावामध्ये किंवा आजूबाजूला कुणी घेतलेला नाही, नाफेडनी खरेदी केलेला नाही. त्याच्यामुळे जे आता कांद्याचं पीक होतं हातातून ते सुद्धा आता निघून चाललेलं आहे. त्यामुळे सरकारला माझी एकच विनंती राहील का, तुम्ही 4000 रुपयांनी सरसगट भावाने कांदा खरेदी करावा आणि शेतकऱ्याला न्याय द्यावा, हीच विनंती. ब्युरो रिपोर्ट, बातमीपत्र.